एमपीएससी सीसॅट 2019 ला आलेला हा आपला सिलॉक्सचा प्रश्न जो वेन आकृत्यांवरती आधारित आहे, ज्यामध्ये विधानं दिलीत सर्व बी हे एक्स आहेत, तर आपण त्यानुसार आकृती काढायला सुरुवात करणार. सर्वच्या सर्व बी हे एक्स आहेत. त्यानंतर दुसरं दिलंय सर्व एक्स हे जी आहेत, सर्वच्या सर्व एक्स हे काय आहेत, जी आहेत. त्याच्यानंतर तिसरं त्याने म्हटलंय की काही जी हे टी आहेत, तर काही जी हे टी म्हणजे तुम्हाला तेवढंच फक्त दाखवायचंय की काही जी हे टी आहेत, बाकी टी इथं अलीकडे सरकवायचं नाही, कारण ते पॉसिबिलिटी मध्ये करतात, इथे नाही. ठीक आहे, तर निष्कर्ष पहिला असा आहे अ वाला की काही बी हे टी आहेत का, तर काही बी हे टी काय आपल्याला दिसत नाही, त्यामुळे हा पहिला वाला अ वाला निष्कर्ष बाद होईल. नंबर दोन, काही टी हे एक्स आहेत का, तर टी इथे एक्स इथे या साईडला सर्कल दिसतं, तर या सुद्धा याबद्दल पण आपण काय बोलू शकत नाही. क मध्ये म्हटलंय सर्व बी हे जी आहेत का, हे सर्वच्या सर्व बी हे जीच्या आतमध्ये आहेत का, तर येस 100% आहेत. नंबर डी, काही टी हे जी आहेत का, तर हे टी आणि जी मध्ये इथे बांधाला बांध आहे, यांचा काही भाग इथे आहे, तर हे करेक्टच आहे. याचं उत्तर असेल फक्त क आणि ड, पर्याय नंबर